बोलायलो म्हणलं वसमतवरून. बोला जनक, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो घोटाळे सर, नाही म्हणलं मी डिग्री झालेली आहे, आता मग एम पी सी करण्याचा विचार आहे सर. कर ना बाबा, तुले कोण नाही म्हणून राहिलं. नाही म्हणलं सर, माझ्या घरच्याला सांगता का सर तुम्ही का म्हणलं एम पी सी करायसाठी पुण्याला पाठवा म्हणून. नाही ते म्हणाले तर घरी बसूनच एम पी सी कर म्हणाले. घरी राहिले का प्रॉब्लेम आहे तुले, घरी का टोचून राहिले का तुले. पुण्याला गेले या लागते एम पी सी करायसाठी. नाही म्हणलं घरी अभ्यास नाही ना होणार सर, पुण्याला कसं एम पी सी च वातावरण आहे सर. अबे मिठू, पुण्यामध्ये वातावरण आहे म्हणून राहिला तू एम पी सी चं. मले सांग, पुण्यामध्ये का स्वर्गातून अप्सरा येऊन नाचते का बे तुम्हा एम पी सी वाल्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी. हां सायच्या अबे, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एम पी सी करणाऱ्याची संख्या जास्त होऊन राहिली आता. आणि त्यातले 80% पोट्टे कोठे होऊन राहिले, पुण्यामध्ये. तुम्हाला वाटते का पुण्यामध्ये एम पी सीचं वातावरण आहे, पण चोंग्या हो, तुम्हाला हे लक्षात येत नाही का अभ्यास करण्यासाठी वातावरणाची आवश्यकता राहत नाही. आवश्यकता कायची राहते, इच्छा आणि मानसिकतेची आवश्यकता राहते. समजलं का अबे, अभ्यासच करायचा असं ना तो कोठून बी करता येते चोंग्या. तुले कायले या लागते बी इकडं सायचे हो. अबे तू समजा आता येशीन पुण्यामध्ये, पहिले 6 महिने जातीन तू ॲडजस्ट होण्यामध्ये, नंतरचे 6 महिने तू इकडं तिकडं हिंडशीन, नंतरचे 6 महिने एम पी एस सी काय हे समजण्यामध्ये जातील, आणि नंतरचे 6 महिने तू अभ्यास चालू करशील. आणि समजा जर त्या 6 महिने तुले एखादी पोट्टी पटली तर नंतरचे तर 6 महिने नाही 6 वर्ष बर्बाद आहे ना बे तू हे पोट्टीच्या नादामध्ये. आणि तू म्हणून राहिला का एम पी एस सीचं वातावरण आहे इकडं. अबे तुले वातावरण अभ्यासाचंच पाहिजे का दुसरं काचं पाहिजे चोंग्या, मले सांगून आला तू वातावरण आहे म्हणून. पण सर कसं आहे तिकडं वातावरण आहे हो सर म्हणून म्हणू लागलो. अबे चोंग्या, घरी बसून अभ्यास करणं चोंग्या, मला माहीत आहे तुला इकडं कोणतं वातावरण पाहिजे. तर तुम्ही साले हो इकडे येता, घरचे मग तुम्हाला वेळेच्या वेळेवर महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवते, त्या पैशात तुम्ही का करता बे. त्या पैशाची तुम्ही दारू पिता, सिगरेटी ओढता, चहा पिता, इकडं तिकडं हिंडता, हे ते खाण्यात, पिक्चर पाहण्यात, इकडं तिकडं घुमण्यामध्ये तुम्ही ते पैसे बर्बाद करता सायचे हो. घरच्याला म्हणता क्लास लावायचा आहे, अभ्यास करायचा आहे, पुस्तकं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. अबे घरी राहून अभ्यास करावे तुम्ही चोंग्या हो. अबे घरी राहून अभ्यास करसान तर तुम्हाला समजन का आपला बाप एक रुपया कमवण्यासाठी किती खस्ता खाऊन राहिला. तर आपला बापाचे पैसे का 2 नंबरचे पैसे नाही, तो बी तिकडे मेहनतच करून राहिला ना. अबे त्याच्या मेहनतीत जर तुम्हाला चीज करायचं असेल ना तर त्याच्या सोबत राहा, म्हणजे तुम्हाला दिसन का तो किती कष्ट करून राहिला. तर इकडं कसं तुम्हाला कोणाचा धाक राहत नाही, इकडं तुम्ही तुमच्या मनाचे राजे राहता, राजे वागू वाटलं तसं वागता, फुल लाईश मारता, पार्ट्या बिरट्या, सिगरेटी, दारू बिरू ह्याच्यामध्ये तुम्ही बर्बाद होऊन राहिले. आणि तुम्हाला का पाहिजे एम पी एस सीचं वातावरण. अबे घरी राहून अभ्यास करसान तर नाही काही, तर बापाच्या धाकानं तरी तुमचा अभ्यास होऊन चोंग्या हो. समजून राहिलं का सांगून राहिलं. तर तुम्हाला मी बोललो तर पुन्हा मग वाईट वाटते, पण ही गोष्ट खरी आहे. घरी राहून जर अभ्यास करशील तर लवकर एम पी एस सी पास होशील, पण इकडे जर फक्त वातावरणासाठी येशील ना अभ्यासाच्या तर बोंबली मग तू एम पी एस सी. बर सर, पाय पोट्ट्याले पुण्याला आला म्हणजे का वाटते माहित नाही यार. का तर म्हणे वातावरण आहे, वातावरण आहे, वातावरण आहे. अबे इकडे भातावर वरण नाही आहे, तुम्ही वातावरणाची का गोष्ट करून राहिले. अबे कोणत्या कोणत्या गोष्टी पोट्याले सांगायला लागून राहिले यार. आता तूच पाहा आता. बरोबर आहे सर तुमचा, आणि तुमचा हा विचार मला खरंच खूप छान वाटला की विद्यार्थ्यांनी म्हणजे क्लासच्या मागे न धावता घरी बसून सेल्फ स्टडी एम पी एस सी करावी. म्हणजे कसं घरच्यांनासुद्धा बघता येईल की नेमका आपला मुलगा किंवा मुलगी किती अभ्यास करते, कसा करते, नेमकं काय करतं येतं. तर हा होता आजचा आपला ट्रिंग ट्रिंग हॅलो एम पी एस सी गुरु. आज आपण येथेच थांबत आहोत, परंतु आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत बघत रहा ट्रिंग ट्रिंग हॅलो एम पी एस सी गुरु. धन्यवाद.